नमस्ते, आज आपण करणार आहोत पालक पुरी। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। पालकची पानं, अद्रक, एक मिरची, चवीपुरतं मीठ, जिरे, तळण्यासाठी तेल, गव्हाचं कणिक आणि पाणी। सुरुवातीला आपण पालक चिरून घेऊया। चिरलेली पालक मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे। अद्रक पण चिरून घ्यायचे आहे। जिरे याची पेस्ट करून घ्यायची आहे। पालकची पेस्ट करून झालेली आहे। आता आपण गव्हाचं कणिक घेऊया एक वाटी। यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडेसे जिरे, एक चमचा तेल, पालकची पेस्ट के लिए ते पण यामध्ये घालायचं आहे। हे पाणी या कणकेमध्ये घालूया। तर कणिक मळून घेऊ। कणिक मळून झालेलं आहे, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ। पालक पुरीचं कणिक मळून तयार झालेलं आहे। आता आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत। पुरी लाटण्यासाठी सुरुवात करूया। कणकेचा उंडा करून घ्यायचा आहे। सुक्का पिठात पुरवून घेऊया। साच्याने आपण पुरी कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व पालक पुऱ्या तयार करून घेऊया।
आता आपण तेल गरम करायला ठेवूया. गॅस चालू करूया. तेल गरम करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आपण एक एक करून पुरी सोडूया. पुरी तळून झालेली आहे. प्लेटमध्ये काढून पालक पुरी खाण्यासाठी तयार आहे.